पनवेल जवळील शिरडोण येथे एका वेअरहाऊसला अचानकपणे लागलेल्या आगीत कोट्यावधी रुपये किंमत असलेली कापसाच्या गाठी भस्मसात झाल्या असून सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही शिरडोण येथे असलेल्या गो ग्रीन कंपनी लिमिटेडच्या गोदामामध्ये मोठ्या प्रमाणात कापसाच्या गाठी ठेवण्यात आल्या होत्या सदर गाठीला अचानकपणे अज्ञात कारणावरून आग लागल्याने या आगीत कोट्यावधी रुपये किंमतीचा कापूस जळून खाक झाला आहे तर या वेअर मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे या घटनेची माहिती मिळताच पनवेल शहर पोलीस ठाण्याचे पथक व अग्निशमन दलाचे घटनास्थळी पोहोचले व त्यांनी प्रयत्न करून आग आटोक्यात आणली सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही सदर आग कोणत्या कारणाने लागली याचा अधिक तपास पनवेल शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सुनील गिरी हे करत आहेत